नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत नाचणीची भाकरी। तर मैत्रिणींनो, नाचणीची भाकरी कशी करायची ही तुम्हाला मी सांगणार आहे। तर नाचणीची भाकरी ही शरीरासाठी खूप चांगली असते, तिच्यामध्ये खूप सारे पौष्टिक घटक असतात आणि विशेष म्हणजे ती ग्लूटेन फ्री असते। तर भाकरी करण्यासाठी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया। पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये मी एक ग्लास नाचणीचं पीठ घालून घेणार आहे। पीठ घातल्यानंतर ते लाटण्याच्या दांड्याने किंवा उलथण्याच्या दांड्याने चांगलं घोटून घ्यायचं आहे। व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे, नाहीतर पिठामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते। पीठ चांगलं घोटून झालेलं आहे, आता त्यावर मी झाकण देऊन ते 2 मिनटं ठेवून देणार आहे। नाचणीची भाकरी दिसायला कालपट लालसर असते, म्हणून लहान मुले खायला कंटाळा करतात, तसेच मोठे माणसे देखील खायला आवडीनं मागत नाहीत। परंतु ती खूप आरोग्यासाठी चांगली असते, तिला आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे। आपली उकड चांगली झालेली आहे, तुम्ही बघू शकता मी एका परातीमध्ये उकड काढून घेत आहे। आता पाण्याच्या सहाय्याने उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे। एक ग्लास पाणी आणि एक ग्लास पीठ घेतलं तर भाकरी व्यवस्थित होऊन जाते। एक ग्लास पाणी आणि जर जास्तीचं पीठ झालं तर भाकरी करताना मोडते, त्यामुळे एक ग्लास पाणी असेल तर एक ग्लास पीठ घ्यावे। ज्यांना अंदाज आला असेल त्यांनी डायरेक्ट उकड घेतली तरी चालू शकते। पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याचा एक चाक बनवून घ्यायचा आहे। एका हाताने प्रेशर देऊन दुसऱ्या हातात पकडून भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे। ही भाकरी मी पाण्यावर करत आहे, तुम्हाला जर पिठावर करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मी पाण्यावर कशी करायची हे तुम्हाला दाखवून देत आहे। हात आणि हाताची बोटं लावून तुम्हाला व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, भाकरी का समावेश करून घ्यायची आहारात ते आपण बघूया। तर नाचणीची भाकरी खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होते। ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांचं ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत होते। तसेच नाचणीमध्ये खूप सारं कॅल्शियम असल्याकारणाने नाचणीची भाकरी रोज खाल्ल्याने ती हाडांसाठी पोषक ठरते आणि आपली हाडं मजबूत होतात। नाचणीमध्ये हेमोग्लोबिन वाढते, त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी नाचणीची भाकरी आवर्जून खावी, त्यांच्या हिमोग्लोबिनची लेवल वाढून जाते। ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी देखील नाचणीची भाकरी खूप चांगली आहे, कारण नाचणीमध्ये अमायनो ॲसिड्स असतात आणि भरपूर प्रमाणात अमायनो ॲसिड असल्याकारणाने वेट लॉस होण्यासाठी मदत होते, चरबी लवकरात लवकर विरघळली जाते। तसेच मैत्रिणींनो, नाचणीमध्ये खूप सारे फायबर्स असतात, त्यामुळे वाईट प्रकारचं जे कोलेस्ट्रॉल असतं ते कमी करण्यास नाचणीची भाकरी मदत करते। नाचणीची भाकरी हृदयासाठी देखील खूप चांगली आहे। अशी आरोग्यदायी नाचणीची भाकरी सगळ्यांनी आहारात समावेश करून घ्यावी। तुम्ही बघू शकता आपली भाकरी चांगली थापून झालेली आहे। अशा प्रकारे उकड घेतल्याने भाकरी चांगली पातळ होते। भाकरी व्यवस्थित थापून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाल्यावर त्यावर भाकरी टाकून घेत आहे। भाकरी आपल्याला 5 मिनटं हाय फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। भाकरी आता शेकून झालेली आहे, या बाजूने उलटण्याने उलटून घेऊया। आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि भाकरी शेकून घ्यायची आहे।
भाकरी खालच्या बाजूने देखील शेकून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता गॅस आपल्याला उलटल्यानंतर फास्ट करायचा आहे। भाकरी टम्म फुगायला लागलेली आहे। अशा प्रकारे आपली नाचणीची भाकरी तयार झालेली आहे। खूप सोप्या पद्धतीने ही भाकरी होऊन जाते। तुम्ही बघू शकताय भाकरीचे दोन तुकडे केल्यानंतर भाकरी काटोकाट फुगलेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशा प्रकारे नाचणीची भाकरी करायला देखील विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।